नवी मुंबई महानगरपालिकेच्या बेलापूर प्रभाग क्रमांक 101 मधील आग्रोळी वासियांची शहाबाद व बेलापूर गावात जाण्यासाठी करण्यात येणाऱ्या जीवघेणा रेल्वे लाईन क्रॉसिंग पासून लवकरच सुटका होणार असून शिवसेना उपजिल्हा प्रमुख रोहिदास पाटील व स्थानिक शिवसेना नगरसेविका सरोजताई पाटील यांच्या मागणी तसेच पाठपुराव्याला यश आले आहे, ज्या अंतर्गत आग्रोळी गाव ते शहाबाद गावा दरम्यानच्या रेल्वे मार्गावर पादचारी पूल उभारण्यात येणार असून सदर कामाचे भूमिपूजन खासदार राजन विचारे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी शिवसेना उपनेते विजय नाहटा, नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे व द्वारकानाथ भोईर, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे तसेच शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आग्रोळी टू शहाबाद जाण्यासाठी या रेल्वे मार्गावरती ब्रिज असावा, कारण या इकडे जवळजवळ 7 ते 8 लोक ह्या रेल्वे क्रॉसिंग करताना त्यांचं अपघाती निधन झालं. इथल्या गावकऱ्यांची त्याचबरोबर इथल्या आमच्या इथल्या सन्माननीय नगरसेविका सरोजताई पाटील आणि रोहिदास पाटील आणि सर्व इथले गावकरी हे लोकांची कित्येक वर्षाची मागणी होती की सातत्याने 2 वर्ष आम्ही रेल्वेकडे या ब्रिजच्या संदर्भातमध्ये पाठपुरावा करत होतो आणि आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. 3 कोटी रुपये खर्च होणार आहे आणि या कामाला लवकरात लवकर आज भूमिपूजन त्याचं झालं आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण होणार आहे. या विभागात दुसरासुद्धा ब्रिज आपण आयकर कॉलनीच्या इकडेसुद्धा केलेलं आहे, तेसुद्धा काम पूर्ण झालं आहे. 1 महिन्यामध्ये त्याचंसुद्धा काम पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर आयकर कॉलनीच्या इकडे जी जुनी रेल्वेची भिंत होती ही सुद्धा धोकादायक झाल्या कारणाने ती सुद्धा रेल्वेचं काम मंजूर झालेलं आहे आणि ते सुद्धा कामाची सुरुवात होणार आहे. अशा पद्धतीने गेले कित्येक वर्षाचा इकडे जी समस्या होती ती या निमित्ताने दूर होणार आहे. आज आम्ही आग्रोळी गावामध्ये आग्रोळी गाव ते शहाबाद गाव इथे पादचारी म्हणजे स्कायवॉक पुलाचं आम्ही आज इथे ओपनिंग केलेलं आहे. आदरणीय खासदार राजनजी विचारे साहेब तसेच झोपडपट्टी समाजसुधार मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय नाहटा साहेब, आमचे गटनेते द्वारकानाथ भोईरजी, विठ्ठलजी मोरे साहेब आणि अनेक आमच्या महिला जिल्हा संघटना शिंत्रे मॅडम आणि त्याबद्दल आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, त्याचप्रमाणे आमच्या गावातील सगळे ग्रामस्थ मंडळ आज या कार्यक्रमास उपस्थित होते. आपण आज इथे बघताय की रेल्वे लाईन ही फास्ट ट्रेन सुरू झालेली आहे, आता खार खोपर ट्रेनसुद्धा सुरू झालेली आहे आणि आमच्या गावातील आग्रोळी गावामध्ये बरेचसे जण शहाबाद गाव बेलापूर गावाला जात येत असतात. बरीचशी ह्या गावातली मुलं बेलापूरच्या शाळेत आहेत, काही भाजी मार्केट असू दे किंवा इतर काही जडणघडणीचे वस्तू असू दे, त्यासाठी आम्हाला सतत बेलापूर गावामध्ये जाये करायला लागते. छोटी छोटी मुलं शाळेत जात असतात आणि हे अनेक वर्षापासून आम्ही या पादचा जे स्कायवॉक आहे ह्याची मागणी आम्ही करत होतो. तर सन्माननीय खासदार राजनजी विचारे साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे तसेच सतत मी आणि माझे पती रोहिदाजी पाटील साहेब हे सतत आम्ही याचा पाठपुरावा करत होतो. कारण तुम्ही बघितलंय की आता आमच्या आग्रोळी गावामध्ये जेव्हा हे बेलापूरला जातात तर इथे बरेचसे ॲक्सिडेंट देखील झालेले आहेत आणि ते सबब डोळ्यासमोर ठेवून आम्ही अनेक वर्ष पाठपुरावा केला आणि त्याचंच आज इथे ओपनिंग करण्यात आलं आहे. तर आग्रोळी गावस्थ आणि आम्ही खूप ह्यासाठी आनंदित झालो आहोत. आता ह्यासाठी जवळजवळ 3 कोटीचा निधी देण्यात आलेला आहे आणि लवकरच 3-1-3 महिन्याच्या आतच हे काम लवकर पूर्ण करण्यात येईल. अनेक वर्षांचं म्हणजे प्रलंबित जो प्रश्न होता तो मार्गी लागलेला आहे आणि आमच्या आग्रोळी गावकऱ्यांचं जे स्वप्न होतं ते साकार झालेलं आहे. प्रत्यक्षात आज पुलाचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्या पुलाच्या बांधणीला आज सुरुवात झालेली आहे.
आपण पाहता की अनेक वर्षांपासून अग्रोली गाव ते शाबाज गाव आणि बेलापूरला जोडणारा हा एक रस्ता आहे, परंतु इथे पूल किंवा इतर काही साधनं नसल्याकारणाने लोक रेल्वे लाईन क्रॉस करून शाबाज गावात किंवा बेलापूर गावात जात होते. काही जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी म्हणा किंवा शाळेत म्हणा किंवा आणखी इतर जी कामं असतात त्यासाठी वारंवार इथं क्रॉसिंग होत असते आणि ही असुरक्षित अशी क्रॉसिंग असते. या क्रॉसिंग करताना अनेक लोकांचे प्राण इथं गेलेले आहेत. त्याच्यामुळं गावकऱ्यांची ही समस्या होती, त्यांनी स्थानिक नगरसेविका माझी मिसेस सरोज पाटील आणि माझ्याकडे गावकरी आले, त्यांनी समस्या मांडली की हा पूल होणं गरजेचं आहे. आमच्या या ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण म्हात्रे आणि आमच्या शिवमारुती ट्रस्टचे अध्यक्ष गजानन पाटील यांच्यासोबत अनेक आमचे मान्यवर आणि ग्रामस्थ आमच्याकडे येऊन त्यांनी समस्या मांडली. मग ही समस्या आम्ही खासदारांकडे मांडली. आपल्या ह्या बेलापूर विधानसभा लोकसभेचे जे खासदार राजनविचार साहेब आहेत यांनी पाठपुरावा करून आम्हीसुद्धा पाठपुरावा केला आणि खासदार राजनविचार साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे रेल्वे प्रशासनाकडे आमच्या चपला झिजवल्या. त्याच्यानंतर हे काम सुरू झालेलं आहे. तर अनेक दिवसांचं जे स्वप्न होतं गावकऱ्यांचं ते आज पूर्णत्वास आलेलं आहे आणि अतिशय महत्त्वाचं काम हे सुरू झाल्याबद्दल आम्ही आमचे खासदार राजनजी विचार साहेब यांचे धन्यवाद मानतो. शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली याआधीही रोहिदास पाटील व सरोज पाटील यांच्या मागणीला अनुसरून आयकर कॉलनी ते बेलापूर गावाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे बांधकाम करण्यात आले असून लवकरच त्याचे लोकार्पण होणार आहे. कॅमेरा पर्सन प्रकाश धुपे सोबत मी सुदीप घोलप, पालिका प्रशासन, अग्रोळी, नवी मुंबई.